स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 70 वर्षात देशातील विमानतळांची संख्या फक्त 70 होती आणि विमान प्रवास मोठ्या शहरांपुरता मर्यादित होता. मात्र आता सरकारने 2 स्तरांवर काम केलं आहे. प्रथम विमानतळाचं जाळं देशभरात विस्तारलं आणि दुसऱ्या सामान्य नागरिकांना उडान योजनेद्वारे विमान प्रवासांची संधी मिळाली. या आधीच्या 70 वर्षांमध्ये 70 विमानतळांच्या तुलनेत गेल्या 8 वर्षात 72 विमानतळे उभारली गेली. याचाच अर्थ देशात विमानतळांची संख्या दुपटीनं वाढली आहे. शिवाय 2000 असलेल्या फक्त 6 प्रवाशांच्या तुलनेत 2020 म्हणजेच कोरोनाच्या अगदी हवाई प्रवाशांची संख्या ही 14 कोटीहून अधिक झाली. उडान योजनेअंतर्गत 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केला. या उपायांमुळे भारत विमान वाहतुकीची जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. गोव्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या विमानतळाची पायाभरणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 केली. सुमारे 2870 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधा या संकल्पनेवर आधारित आहे. यात सौर ऊर्जा प्रकल्प, हरित इमारती, धावपट्टीवर LED दिवे, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र ज्यात पुनर्प्रक्रिया सुविधा आहे अशा सगळ्या सुविधा यात देण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात प्रतिवर्ष 4.4 दशलक्ष प्रवासी क्षमता असेल. त्यानंतर याचा 33 दशलक्ष प्रवाशांपर्यंत विस्तार करता येईल. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी प्रथम मोपा इथे सुरू झालेल्या या ग्रीनफील्ड विमानतळाबद्दल गोव्याच्या नागरिकांचे अभिनंदन केले. गेल्या 8 वर्षात गोव्याला दिलेल्या भेटींचे स्मरण करत पंतप्रधानांनी गोव्याच्या नागरिकांनी त्यांच्यावर दाखवलेले प्रेम आणि स्नेहाचा उल्लेख केला. गोव्याचा विकास करून या प्रेमाची परतफेड करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे विमानतळ म्हणजेच गोव्याच्या जनतेने केलेलं प्रेम आणि आशीर्वाद याची परतफेड करण्याचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. या विमानतळाला गोव्याचे सुपुत्र सदिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. बघत राहा द रिपोर्टर.